जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्रीमंत योगी वैराग्य रूपी, रामदास तो दास बोध तो, भगव्या वस्त्रांचा संन्यासी योगी, रामदास तो दास बोध तो। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्रीमंत योगी वैराग्य रूपी, रामदास तो दास बोध तो, पुरश्चरण केले दास बोध लिहिले, दीन दुबळ्यांचे सांत्वन केले। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्रीमंत योगी वैराग्य रूपी, रामदास तो दास बोध तो, छत्रपती घडला मावळा उद्धरला, यवन नष्ट झाला भगवा फडकला। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, समर्थ। श्रीमंत योगी वैराग्य रूपी, रामदास तो दास बोध तो, बुआ बाजीचे ढोंग, खोट्या कर्माचे सोंग, श्रीमनाच्या श्लोकात मोक्षाचा योग। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। प्रीत उठविले कल्याणा घडविले, समाधिस्त होऊन कीर्ती रूप झाले, कीर्ती रूप झाले, कीर्ती रूप झाले, कीर्ती रूप झाले। जय जय रघुवीर समर्थ। ज्या कुळात परमेश्वर अवतार घेतो त्या घराण्यात अनेक पिढ्यांमध्ये परमेश्वर भक्तीची उपासनेची अखंड परंपरा असते। अगदी तसेच सूर्याजी पंत वयाच्या 12व्या वर्षापासून सूर्योपासना श्रीरामोपासना बरीच वर्ष करीत होते। नित्य सूर्यावलोकन, अर्ध्यप्रदान आणि सूर्यनमस्कार झाल्याखेरीज ते अन्नग्रहण करीत नसत। अशा प्रकारची उपासना त्यांच्या घराण्यात 21 पिढ्या चालू होती। सूर्याजी पंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारून बरीच वर्ष लोटली। वयाची 36 वर्ष पूर्ण झाली तरी त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं नाही। मग त्यांनी खडतर तपश्चर्या आरंभली आणि एका शुभ दिनी त्यांच्या तपश्चर्येला फळ लाभलं। शके 1527 विश्वासू नाम संवत्सरात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सौभाग्यवती रानूबाईंच्या पवित्र उदरी ज्येष्ठ पुत्र गंगाधर उर्फ श्रेष्ठांचा जन्म झाला। त्यानंतर 3 वर्षांनी शके 1530 मध्ये चैत्र शुद्ध रामनवमीला माध्यान्हकाळी नारायणाचा म्हणजेच समर्थ रामदासांचा जन्म झाला। सूर्याजी पंतांनी आपल्या दोन्ही मुलांना पैठणला एकनाथांच्या चरणावर घातलं। समर्थांनी एकनाथांचा कार्यभार आयुष्यभर पुढे वाहून नेला। त्यांची बहुमोल शिकवण आज सर्वत्र ठाई ठाई जाणवते। शके 1604 मध्ये समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला
समर्थांचे पट्टशिष्य कल्याण यांनी समर्थ निजधाने गेल्याचे अंतर्ज्ञानाने जाणले. ते तात्काळ सज्जनगडावर आले. दुःखावेगाने समाधीस्थळावर येऊन माऊली अशी हाक मारून त्यांनी टाहो फोडला. माऊली, तुमचा सहवास आला होता आणि पोरके झालो, आणि पोरके झालो. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. आई श्री राम. आई गं काय रे नारायणा. आई मला दूध हवंय. मी देव पूजा करते ना रे बाळा. पण मला दूध हवंय. नारायणा कुठून आणू रे दूध? घरात काही शिल्लक नाहीये बघ. मला देव पूजा करू दे बर. श्री राम जय राम. पण मला दूध हवंय ना. श्री राम. आई दूध हवंय. अरे जे होत ते मी देवस्नानासाठी वापरलं. गोठ्यात गायीही नाहीये. संध्याकाळी आल्या की काढून देईन तुला हवं तेवढं. हा मला काय सांगू नको. मला आधी दूध हवंय. राम जय राम जय जय राम. एवढा हट्टीपणा बरा नाही रे बाळा. गोठ्यात गाभण गाय आहे, ती काय दूध देणार? मला दूध हवंय. तुला दूध हवंच आहे ना? हो. मग तूच जा आणि काढ त्या गाईचं दूध. असं म्हणतेस का? राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. श्री रामा काय आहे नवल? ज्या गाईचं एकही वेद झालेलं नाही ती दूध देतेच कशी? श्रीरामाची लीला अगाध आहे बाळा. अरे गोकुळाचा श्रीकृष्णाचे सारे हट्ट तो असे पुरवत होता. आपण सगळेच त्याचे सेवक आहोत. त्याला सगळेच प्रिय आहेत. जसं तू मला प्रिय आहेस की नाही? श्रीराम. नारायणा अरे त्या पोतात जोंधळ हा आहे. जोंधळ? मग त्या पोतात काय आहे बरं? त्याच्यात मी जोंधळ आहे की जोंधळ. अरे वा मला खूप आवडतात. एक पोत घेऊन जाऊ घरी. अरे बाबा पर तुझ्या घरला कोण घेऊन जायचं रे? मी घेऊन जाणार घरी. अरे सुंदरे ऐकलं काय म्हणते पारग? अरे उचलून घे त्याला पोत. अरे बाळा लहान तोडी मोठा घास घेऊन ये रे बाळा. अरे तू बांध शावपाट पोर ग, तुला का बरं जायचं पोत? आमचा महाद्या अजून घेत नाही बघ. जा उचल ते पोत, तुला घेत येईन तेवढे घेऊन जा. सामर्थ्य
पाहिले मी सामर्थ्य पाहिले तेज सूर्याला भेटले तेज सूर्याला भेटले सूर्यनारायणा पाहिले 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 गंगाधरा अरे गंगाधरा अरे या नारायणाने केवढं पोत वाहून आणलंय बघ अरे हे काय ना बोल राणूबाई अहो राणूबाई अहो बघा तुमच्या पोरानं महाराज मंडळाचं पोत पळवून आणलंय तुमचं पोर लय वात्रट बघा कोण कुठं आणलंय तुम्हीच तर म्हणलं होतं ना की एवढं उचलणार तेवढं घेऊन जा म्हणून घेऊन आलो मी अरे काय रे हे नारायणा दे बघू त्यांचं पोत नाही पोत अरे कामाला कुठाला करी तो दे माझ्या पोट देणार नाही अरे दे बाबा दे नाही आम्ही पोट देणार नाही अरे कसा देत नाही बघ तू पाहिले मी सामर्थ्य पाहिले तेज सूर्याला भेटले तेज सूर्याला भेटले तुमचं पोर अगदी देव अवतरी हाय बघा अक्षी मारुती रायाने द्रोणगिरी पर्वत चालला बघा सूर्य नारायण पाहिले कसली चिंता करतोस रे विश्वाची चिंता हे विश्वातलं दुःख मला पाहत नाही बघ विश्वाची चिंता थांबला पाहिजे अरे थांबवणारा आला की आपोआप थांबेलच सगळं थांबवणारा मुलगी काय आई अरे थांबवणारा म्हणजे तो विश्वाधिपती श्रीराम आपण सगळेच त्याचे सेवन करून ते कुठे असतात मला भेटायचं आहे त्यांना आई मला तुझ्या कुठली श्रीरामाची हा काळजी येते आई श्रीराम आहे तरी कुठे मला भेटायचं आहे श्रीरामाची प्राप्ती म्हणजे मायेचा आणि देहबुद्धीचा त्याग करणं होय देहबुद्धीचा त्याग म्हणजे काय देहबुद्धी म्हणजे मायेचे निपण उचरावे लागते नारायणा मायेचे निपण उचरले म्हणजे श्रीरामाची प्राप्ती झाली इतक्या कोवळ्या वयात अशी चिंता बरी नाही नारायण श्रेष्ठ एखादी उत्तम मुलगी बघून ह्याचं लग्नाचं उरकूनच घेऊ संसाराची जबाबदारी पडली खांद्यावर कि आपोआप येईल भानावर नारायणा एकदा तुझा संसार सुरळीत सुरू झाला कि मी निश्चिंत झाले रे बाबा आई पण माझं मन या संसारात लागायचं नाही बघ असं म्हणून कसं चालेल नारायणा आज ना उद्या आई थकणार आहे तिला मदत नको का अरे तुझा आसनगावचा कीर्तनकार मामा त्याची मुलगी नक्षत्रासारखी आहे बघ पण आई माझा शब्द ऐकच नारायणा मला फक्त तुला बोहल्यावर उभं राहिलेलं बघायचंय रे यशस्वी रामाची इच्छा पण आई जी आता होईल ते श्रीरामाचंच कृतन होईल आ मुलीचे मामा मुलीला घेऊन या चला 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 लवकर शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लारो मुरुडात्मजं सुरेगरं
विघ्नेश्वरम ओदरम लेणाद्री गिरिजात्मजम वररम विघ्नेश्वरम ओदरम गणपती शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान। थांबा थांबा, काय इथे मुहूर्त कळत चाललाय? गोरज मुहूर्त आहे ना। मला हे सांगा की शुभमंगल सावधान म्हणजे काय? शुभमंगल सावधान म्हणजे काय माहित नाही आणि बोलवर चढलायस? तुम्हाला तरी माहितीये का? गप वेड आहे। अरे आज तू या लग्नाच्या बेडीत अडकणारेस। तुझे दोनाचे चार हात होणार आहेत। या संसार रूपी रामरगाड्यात अडकलास ना की तुला वेळही मिळणार नाही। तुला ठाऊक आहे या संसारात अडकल्यावर या जगाकडे वळून पाहायला तुला वेळ पण नाही मिळणार। या संसारात जपून पाऊल टाको नारायणा। आई बोलली होती की मला तुला बोलावर उभं राहिलेलं पाहायचंय। मी माझं वचन तर पूर्ण केलं। आता मला चिंता आहे या विश्वाची, पण आता मी सावधान आहे। शुभ मंगल सावधान, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न। अरे नवरा मुलगा पाला बाबा तो नारायण पाला पाला तुम्ही जरा जरा तो नारायण पाला। श्रीराम दिसला सावधान म्हणताना दिसला सुतला नारायण सुतला सुतला नारायण सुतला। इथे गेला असेल मसा नारायण। आज चार दिवस झाले दर्या कोऱ्या विहिरी बाळवा सगळं शोधलं। श्रीरामा आता कुठे रे शोधून त्याला? आई नारायणाचा कुठेच ठाव ठिकाणा नाही। आई चार दिवस उपाशी असतील ते काय खात असतील? काय सांगू पोरी, तीच चिंता माझ काहीच पाडून टाकते बघ। आजूबाजूला झालं नाट जंगल हिंस्त्र स्वप्न। श्रीरामा आता तूच त्याच रक्षण कर बाबा। राम कृष्ण अगं ताई, नारायणाची चिंता आणि आपण कोण म्हणा? या साऱ्या सृष्टीची चिंता तोच व्हा, दुसरं कोण चिंता करणार? झाडावरच पिकलेलं पान गळून पडायला देखील त्याची आज्ञा घ्यावी लागते बरं। चरा चरावर ज्याची सत्ता, किड्या मुंग्यांची ज्याला चिंता, पंच महाभूतांना चालवणारा, पिंड ब्रह्मांड वाढवणारा, अन्न वस्त्र निवारा देऊन बाबा तुझं कीर्तन मला नाही ऐकवत। ताई आपला नारायण संसारात कधीच रमणार नाही आणि माझी मुलगी नांदवणार नाही हे मला पक्क ठाऊक। नारायण लग्नातून पळाला त्याबद्दल लोक काही चर्चा करत, पण या क्षणी मला वाटत आपल्या 42 कुळांचा उद्धार झाला। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। बाळ, ए बाळ, ए बाळ। कोण? बाळ तुला भूक लागली आहे ना? हो, पण आपण कसं ओळखलं? बाळ मी अंतर्यामी आहे, सार काही जाणतो। तू भूकेला आहेस हे तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत। ये दोन घास खाऊन घे, ये। Thank you.
इथे निबिड अरण्यात आता काय करणार आहे बाबा? मला या विश्वरूपी संसाराची चिंता लागली आहे, पण मला इथलं काही मार्ग सुचतच नाही। विश्वरूपी संसाराची चिंता अशी जंगलात बसून नाही करता येत बा। चल मी तुला माणसांची दुःख वेदना व्याधी दाखवतो, म्हणजे तुला मार्ग सुचेल। पण बाबा आपण जायचं तरी कुठे? नाशिकला। नाशिकला? तिथे टाकळीत निवांत ठिकाणी राहून गोदावरी नंदिनी संगमात उभे राहून 13 कोटी रामनाम जप, गायत्री पुरस्कारण कर, म्हणजे तुझ्या मनीचे सर्व हेतू साध्य होतील। याने मला श्रीरामाची प्राप्ती होईल? होय होय। बाबा पण आपण आहात तरी कोण? मी कोण आहे हे तुला जाणून घ्यायचंय बा। होय। रामराव प्रत्यक्ष आपण आपल्या या दर्शनाने त्या देहाचे सार्थक झाले, आपली कृपादृष्टी सतत आमच्यावर असू द्यावी। श्री राम जय राम जय जय राम 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 राम जय राम जय जय राम। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्। श्री राम जय जय रघुवीर समर्थ राम जय रघुवीर समर्थ। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात्। श्रीराम श्रीराम श्रीराम। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ रामनाम राम नाम 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 सत्य है। नाथ नाथ मला एकटीला सोडून असे का निघून गेलात नाथ? आता जगून तरी काय करू मी? मलाही तुमच्या बरोबर यायचं। काय या बिचारीची दशा? धन संपत्ती सार होत पण कधी संपत्तीच नव्हती। ठाव हाय मला वंशवेल शिखराला लागावी अशी त्यांची इच्छा होती, शेवटी शायाच्या बाधेने गेले। हो ना, आईन तार उन्हात कुरड कुसून बिचारी सती जायला निघाले। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय। सती जाण्यापूर्वी त्या महान तपस्व्याचं दर्शन तरी घ्यावं। जय जय कोणीतरी महान योगी दिसतात। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर स्वामी। अष्टपुत्रा सौभाग्यवती भव। स
स्वामी, तुम्ही मला हा आशीर्वाद या जन्मासाठी दिलात की पुढच्या जन्मासाठी? याच जन्मासाठी बाळा. पण हे कसं काय शक्य स्वामी? माझे पती तर मला सोडून गेले आणि मीही आता सती जाणार आहे. आम्ही निपुत्रित आहोत स्वामी. या मुखाद्वारे जो आशीर्वाद बाहेर पडलेला आहे तो साक्षात रघुपतींचा आहे, तो व्यर्थ नाही जाणार स्वामी. मृत्यू न म्हणे सान थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. जय जय रघुवीर समर्थ. चल बाळा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर. स्वामी, यमदूतांनी मला यमदरबारात नेले. कल्पना आहे मला त्याची. तुझ्या पत्नीला अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी तुला पाठवून दिले. श्रीराम श्रीराम, सार्थक होते सार्थक होते, दुरित सरत जाते. पुण्य पावन ज्ञान मार्ग हा, देवदर्शन होते देवदर्शन होते. शिकली कळा बाहेर मुद्रा, अंतर कळा समजावी. जेणे करीतो देव पाविजे, तेची दृढ धरावी. दास म्हणे तो आत्मघातकी, स्वहित करीना जो. माया जाळे भ्रमोनी गेला, व्यर्थ मरोनी जातो. सज्जन हो, या देहाचे सार्थक करा, माया जाळ तोडा. व्यर्थ चिडी मुंगी सारखे जीवन वाया घालवू नका. प्रभू श्री रामरायांच्या भक्तीतच जीवनाचं सार आहे, रामाच्या दर्शनातच या जन्माचं सार्थक आहे. म्हणा जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धि नको रे. मना धर्मता नीति सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सज्जन हो, आपल्या मनाला अगदी ठासून सांगा. हे मना, दुष्ट वासना कधीही ठेवू नको, पापबुद्धी कधीही वागवू नको, नीती धर्माचं आचरण मुळीच सोडू नको. या जगामध्ये जे जे काही चांगलं आहे श्रेष्ठ आहे त्याचा अंतर्यामी सतत विचार करत राहा. आपला स्वार्थ साधताना विनाकारण दुसऱ्याचा घातपात करणे, दुसऱ्यास दुःख देणे, दुसऱ्याचे नुकसान करणे, सज्जनांचा छळ करणे, यावरून माणसाची पापबुद्धी
आणि दुष्ट वासना ओळखता येते. त्यांना मनातून हाकलून लावल्याशिवाय भगवंताचं दर्शन कधीही आपल्याला होणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी, मी जामगावचा आहे. होय का? होय. स्वामी, तुम्ही लई गाव भटकता, एकदा या की जांबाला आपल्या गावी. येऊ केव्हा तरी, श्रीरामाची इच्छा. नाही 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 स्वामी, तुम्ही गेला तेव्हापासून तुमच्या आई लई दुःखात आहे. रडून रडून छान त्यांचे डोळे बी गेल्यात. काय श्रीराम श्रीराम. श्री एकनाथी भागवत श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यो नमः. ओम नमो जी जनार्दना नाही भव अभव भावना न देखो नीतूपणा नमन श्री चरणा सद्गुरु राया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कोणता ग्रंथ वाचतेस बाळ? हे एकनाथी भागवत आहे महाराज. एकनाथी भागवत. वाह, ग्रंथ तर उत्तमच आहे, पण या वयात तुला परमार्थाची आवड का बरं? महाराज, जाणलंय मी सगळं. तुझ्या आयुष्याचा पसारा खूप मोठा आहे अजून. तुला जर सत्संग जडेल तर या देहाचं कल्याण होईल बाळ. हो महाराज, पण श्रीराम श्रीराम. भागवत वाचतेस, पण भागवत धर्म म्हणजे काय हे तुला समजलंय का? मला बापडीला काय समजणार? धान्य उदंड मोजले परी मापे नाही भक्षिले. तुला परमार्थाची आवड आहे, हळूहळू सगळं समजेल तुला. नाव काय म्हणालीस बाळ? वेणाबाई. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संदय माझा नारायण खूप मोठा झाला असेल गो. मुलगी त्याच्या कीर्तीचा डंका घासतोय ग. श्रीरामा, धन्य झाले रे मी. माझे पुत्र कीर्तीवंत पोचले. आई, पण अजून एकदाही कोणाकडे फिरकली नाही तो. तेच दुःख काळजात चालतंय ग. अग श्रीरामाचा 14 वर्षाचा वनवास लोकांना कळतो, पण पुत्र विरहानी जळणारी कौशल्या माता आधीच कुणाला कळली नाही ग पोरी. आई, असं काळजाला भरणार का बोलता? तेच विरहाचं दुःख या काळजाच्या चिंध्या चिंध्या करत ग. ज
जय जय रघुवीर समर्थ। नारायण अगर तुझा राम भक्त आला किती मोठा झाला तुला शकत नाही जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आई श्रेष्ठ श्रेष्ठ नारायण यज्ञोपवीत हातात का धरले आहेस? बऱ्याच दिवसांनी भेट झाली। ह्या यज्ञोपवीतात गायत्री देवीचं तेज आणि सूर्याचं तेज आहे। नारायणा बऱ्याच दिवसांनी भेटीची आशा लागली होती, त्यासाठी मी सतत जवळ गायगुण राहिलो होतो। नारायणा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर। कोणता ग्रंथ वाचतेस बाळ? हे एकनाथी भागवत आहे महाराज। एकनाथी भागवत, वाह, ग्रंथ तर उत्तमच आहे। भागवत धर्म मला समजला नाही। बाबांना, राम मंदिरातील पुजारी काकांना विचारलं तर कुणालाच नेमका अर्थ सांगता येत नाही। श्रीराम श्रीराम, भागवत वाचतेस पण भागवत धर्म म्हणजे काय हे तुला समजलंय का? ते सत्पुरुष विचारत होते म्हणजे त्यांना ते माहीत असणार। त्यांना जर गुरु मानलं तर तेच योग्य होईल। सद्गुरु विना भक्तीचा मार्ग कळणार नाही। जय जय रघुवीर समर्थ, ते समर्थ आहेत अशी माझी मनाची पक्की खात्री आहे। भागवत भक्तांनी आचरलेला आणि भगवंतांनी उपदेशलेला धर्म तो भागवत धर्म। अज्ञ लोकांना सुलभपणे आत्मप्राप्ती व्हावी यासाठी भगवंतांनी भक्ती हा मार्ग सांगितलेला आहे। हीच भक्ती मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे। मुक्ती हेच जीवनाचं साध्य मानतात पण भागवत भक्तांना परमात्म्याची चरण सेवा ही या मुक्तीपेक्षा अत्यंत मोलाची वाटते। काया वाचा मने निष्ठापूर्वक भगवंताची उपासना करावी, आपली सगळी कर्म या परमात्म्याच्या चरणी अर्पण करावी, हाच या भागवत धर्माचा सार आहे। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।
सद्गुरु, भागवत धर्माचा अर्थ मला समजला. आता मला या फुटकळ मोहमायेच्या पाशात अडकून राहण्याची इच्छा नाही. आपण मला आपल्या सोबत न्यावे. बाळा, आम्ही रानावनातून हिंडणारी माणसं, आमच्या सहवासाचा तुला काय फायदा? उलट जननिंदेला तुला तोंड द्यावं लागेल. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता. मला इतरांशी काय करायचे आहे? आजही मी मनाने विशुद्ध असतानाही लोक माझी निंदा करतातच ना. माझ्या उद्धाराचा मार्ग त्यांच्यापाशी नाही, आपल्या चरणांपाशी आहे. हे जरी खरं असलं तरी आपल्याला या माणसांमध्येच राहायचे आहे. पाण्यात राहून माशाशी वैर काय कामाचे? तू माझं ऐक, सध्या तू इथेच राहा. योग्य वेळ आली की मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु दावा समर्थ दावा मला वाचवा. सद्गुरु दया तुम्हा विना तर कोण आहे मला? आई बाबा काय असं लागलात? कार्ते, रात्रंदिवस त्या गोसावड्याचं भेट लागलंय तुला. आम्हाला वाटलं तू सासरी गेलीस, पण तू तर त्याच्या मागे जायला निघालीयस. मी काय माझं नाक कापून घेऊ? आमच्या घराण्याला काळीमा फासायचा नाहीये मला. त्यापेक्षा ही वाढणारी विषबल्ली अशी छाटून टाकलेली बरी. म्हणूनच तुझ्या जेवणात आम्ही विष घातलं. मर अशीच तडफडून मर. अशीच तडफडून मर कार्ते. सद्गुरु राया समर्था धावा. समर्था, तुमचं अधिष्ठान माझ्या हृदयात आहे. श्वासाश्वासात रक्तात रोमा रोमात तुम्ही सामावलेले आहात. आता जे काही होईल ते तुमच्या साधनेने होईल. ते होऊ द्या. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. लागता दिव्य होऊन गेली. प्रभू रामचंद्राने शिळाहून पडलेल्या अहिल्येला मुक्त केले. त्यांचा पदस्पर्श होताच ती दिव्य गती लागली. बाळा, मी तुला म्हणालो होतो योग्य वेळेतच मी तुला माझ्याबरोबर घेऊन आज ती वेळ आलेली आहे. आता तू माझ्याबरोबर देवाच्या सख्यत्वासाठी
पडाव्या जीवलगांच्या आतोटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोटी जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आम्हाला क्षमा करावी स्वामी जय जय रघुवीर समर्थ बाराजी पंत आम्ही मगापासून या मुलाकडे पाहतो आहोत मुलगा अतिशय गुणवान आहे नाव काय म्हणाला त्याच हा हा आमचेच नाही कृष्णाजी पंतांचा मुलगा अंदाजी सारी कामे न चुकता करतो बरं हुशार आहे मुलगा आणि याचं हस्ताक्षर तुम्हाला सुंदर आहे म्हणून सांगू चित्रगुप्तालाही लागले आणि स्मरण शक्ते एक पाठी मुलगा आहे एक पाठी गुणी आहे हुशार आहे काय उगाच माझी स्तुती करताय समर्थ सार काही जाणतात श्रीराम श्रीराम बाराजी पंत आपल्या संप्रदायामध्ये अशाच मुलाची आवश्यकता आहे हा मुलगा आम्हाला द्याल स्वामी आपल्या समोर येऊन याच कल्याणच होईल आजपासून हा अंबाजी आमचा शिष्य झाला जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु येथून श्री रामरायाची पालखी जाणार पण विषाराची काठी येथे वृक्षास अडकणार की हो रामनवमीचा उत्सव साजरा करण्यासाठी आपण धडपड करतो पण काय पंत बादशहाच्या सेवकांनी फंद्या तोडण्यास सक्त मनाई घातली आहे आता ऐन उत्सवाच्या दिवशी निशाणं टाकून न्यायची म्हणजे रामरायाचा अपमानच की हो हो आपल्या धर्माचा अपमान आहे का राजा बोले आणि दल आले आता काय करणार मोठा तेज निर्माण झाला हा अंबाजी आता तुम्हीच काय तो मार्ग काढावा तुम्ही काळजी नका करू त्यासाठीच आम्ही बादशहाकडून फरमान आणले आहे अंबाजी जा ती फांदी तो आज्ञा सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ काळजी नका करू श्रीरामाच्या इच्छेनं सर्व काही यथोचित होईल जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जपून तोड रे बाबा अंबाजी खाली विहीर आहे पडशील बाळा हो हो अंबाजी पडला तर त्याला पोहताही येत नाही ना हो ग वेणूताई तुम्ही माझी चिंता सोडा सद्गुरु समर्थ आहेत माझं रक्षण करायला सद्गुरु अंबाजी अंबाजी कुठेच दिसत नाहीये म्हणजे अंबाजी बुडाला अंबाजी अंबाजी तेव्हा जे काही घडते ते श्री रामाच्या इच्छेने घडते आपण निमित्त मात्र स्वामीजी अहो ते पोरगा एवढं जाणकार नव्हतं अहो तुम्हाला जर परीक्षा घ्यायची होती तर अशी जीवघेणी का घेतली अंबाजी विरोध बुडलाय आता लवला लाल पाण्याखाली जगणं कठीण आहे हे काय परीक्षा लग्नाचं रोज नाही अंबाजी आता वर येणं शक्य नाही चला स्वामी चला स्वामी चला श्रीराम Thank you.
जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। अंबादास आज्ञा सद्गुरु राया। आहेस तिथे कल्याण रूप आहेस ना? होय सद्गुरु राया, आपल्या कृपेने मी कल्याण रूप आहे। मग आता बाहेर ये। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। अंबाजी। आज्ञा सद्गुरु। अंबाजी म्हणून पुसता सांगणे, पडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोय धरणे श्रवण मननाची। सद्गुरूला आपल्या शिष्याबद्दल तीव्र तळमळ असते, त्याचे सतत कल्याण व्हावे हीच इच्छा त्यांच्या मनात सदैव असते। म्हणूनच त्याची जिज्ञासा नसताना देखीलही केवळ ते सत्पात्र आहे हे पाहूनच सद्गुरु शिष्याच्या ठिकाणी ज्ञान प्रदान करतात। अंबाजी म्हणूनच आज आम्ही तुझी परीक्षा घेतो। आजपासून तू अंबाजीचा कल्याण झालास। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। हे आई भवानी माते, स्वराज्य घडलं तुझ्या कारणे, तूच घडवणारी जडवणारी, तू दैत्यांचा संहार केलास। आता तुझ्या या स्वराज्यावर घाला घालू पाहणाऱ्या दैत्यांचाही संहार करण्यास सहाय्यकारी हो। आम्हास बळ दे, यश दे जगदंब, जगदंब। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। समर्थ आपण? होय राजे, आपण भवानीच्या दर्शनासाठी येणार आहात ही वार्ता समजताच आम्ही स्वतः चाफळून आपल्या भेटीसाठी इथे आलो। राजे तुम्ही सामान्य रयतेचे लोकनायक आहात, आपली भेट व्हावी यासाठी आम्ही अधीर झालो होतो। ती भेट आज झाली, आम्ही धन्य झालो। समर्थ खरे तर आम्हीच धन्य झालो। स्वराज्यासाठी माणसे जोडावीत असा आमच्या मनीचा ध्यास, आपणही या कामी आम्हा सहाय्यभूत झाल्यास रयतेचं कल्याणच होईल। राजे आपली कीर्ती आणि थोरवी आम्ही काय वर्णावे। निश्चयाचा महामेरू, बहुत जरासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी। म्हणूनच राजे आम्ही आपल्या स्वराज्याच्या कार्यात आपण जरूर सहाय्य करू, पण हा स्वराज्याचा राज्य कारभार आपण राजा जनकाप्रमाणे करावात एवढीच आमची इच्छा। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम, श्री राम जय राम। काय चाललंय? राम राम या, वाईट कोंबड का पाहिजे होत का? बर नाही बोललो होता म्हसोबाला, माझं पोर लय आजारी होत, तुम्हाला सांगतो महाराज, या म्हसोबाला म्हणलं माझं पोर बरं उद्या
मी तुम्हाला कोंबडे कापतो. झाला का बरा पोरगा? मग तटकन चालायला लागलं पोरग. आमच्या मसाल्याचा हात तर खरा गुन्हे. अरे 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 अरे, एकाच्या सुखासाठी तुम्ही एका निरपराध जीवाचा बळी देता, एक जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या जीवाचा बळी देता, लाज नाही वाटत तुम्हाला? शरण पाई की बाबा, तो अलग काम है ना. काल रात्री हाच मसवा माझ्या स्वप्नात आला होता. मला म्हणाला दोन रेड्यांचे बळी दे मला. मला आयते दोन रेडे सापड लागतो. कोंबड्याचा बळी देता आता तुमच्या दोघांचाच बळी देतो मी. भ्रमे ना ढळे, वित्त ते गुप्त जाहले, जीवा जन्म दारिद्र्य ठाकून आले, देह बुद्धीचा निश्चय ज्या टळेना, जुने ठेवणे मी पणे आकलेना. कल्याणा, आपला आत्मा हा अनंत काळचा आत्माराम आहे, याची जाणीव जेव्हा जीवाला नसते तेच अज्ञान होय. या अज्ञानामुळेच भ्रम होतो आणि त्यामुळे आपण देहालाच सर्वस्व मानतो आणि परमेश्वराची ओळख. म्हणून कल्याणा, नित्य एकच स्मरणात ठेव, मी देह नाही आत्मा आहे याची जाणीव सतत जग मनी दृढ धर. तेव्हाच या देहामध्ये, या रूपामध्ये परमेश्वराच्या स्वरूपाचा साक्षात्कार. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु, मला जीव आणि परमेश्वर एकरूपच आहेत याची या क्षणी पूर्ण जाणीव झाली. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण मस्त. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उठा. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सगुण निर्गुण पूर्णताम, उपमाच नाही निरूपण रूप जयाचे. सद्गुरु राय, याचे सार आम्हास कळेल का? दासा, प्रभू रामचंद्र सर्वांचा अंतरात्मा आहे. तो अमूर्त आहे तसाच मूर्तही आहे. तो सर्व परिपूर्ण सर्व व्यापक आहे. जळासारखा निर्गुण निराकार आहे पण तरीही जळासारखा नाही असे त्याचे रूप आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कल्याणा, श्री रामरायाच्या कृपेनं आमच्या मनामध्ये अशी अनेक बोधामृत साठून राहिली आहे. ती या जगाच्या कल्याणास्तव तू दासबोधाच्या रूपानं या वृक्षपर्णावर उतरवून घ्यावीस यासाठीच आम्ही तुझी निवड केली. हे महान कार्य तुझ्या हातून घडू दे. आज्ञा सद्गुरु राया. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम सदास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलले वैराग्याचे लक्षण बहुदा अध्यात्म निरूपण निरुकिले श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु गेले 2 दिवस झाले आपण काहीही मुखप्राशन केलेलं नाही एवढं गोड पाणी तरी घ्या अक्का आज दिवस कोणता आहे आज माघ वद्य नवमी आहे स्वामी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या भेटीसाठी आजचा दिवस अत्यंत उपयुक्त आहे सद्गुरु वेणाबाईला निजधामाला जाऊन खूप काळ लोटला आता मला आपल्या चरणाची सेवा घडावी आम्हाला आपला सहवास हवा आहे सद्गुरु सद्गुरु आपण मारुती रायाचे अवतार आहात धर्म स्थापनेसाठी आपलं अवघं आयुष्य वेचलत आपल्या अगाध उपासनेला तोड नाही सद्गुरु जया श्री उपासना जय श्री देणे भजावे आपुल्या देवासी ऐसा निधी ध्यास झाली या नेमेसी साक्षात्कार होय अक्का आमची आणि प्रभू राम रायाची भेट व्हायची वेळ आता सवळ आली आहे कल्याण असायला हवा होता पण नको अक्का पाच भौतिक देह कधीतरी उन्मळून पडणार तुमची आमची भेट प्रत्यक्ष एवढीच श्रीराम जय राम जय जय राम माऊली गुरु राया आपण आपल्या निर्वाण समयेत माझी आठवण काढली पण या भाषेला आपल्यापर्यंत पोहोचू दिला नाही सद्गुरु राया बाळा कल्याणा माझ्या देहावसनाच्या समयी तुला किती वाईट वाटेल याची कल्पना मला होती म्हणून मी तुला माझ्यापाशी बोलावून घेतले नाही मी दासबोध रूप आहे मानस पूजेच्या समयी मी तुला प्रत्यक्ष दर्शन देईन असे मी तुला वचन देतो माझी काया गेली खरे
तरी मी आहे जगदाकारे, ऐका स्वहित उत्तरे सांगेन ती, नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट ठाई पडे, रहा देहाचा विसरे वर्तू नका वाईट दरे, तेणे मुक्तीची द्वारे चेजविती, रामी रामदास म्हणे सदा स्वरूपी अनुसंधान, करा श्रीरामाचे ध्यान निरंतर, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, श्रीमंत योगी वैराग्य रूपी रामदास तो दास बोध तो, भगव्या वस्त्रांचा संन्यासी योगी रामदास तो दास बोध तो, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, उठविले कल्याणा घडविले समाधिस्त हो मी कीर्ती रूप झाले, कीर्ती रूप झाले, कीर्ती रूप झाले,